शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झालाय. संजय राऊतांनी बडगुजर कुटुंबियांना खोटा गुन्ह्यात अडकवण्याकरता दबाव असल्याचा आरोप केलाय. हा आरोप केल्याच्या काही तासातच दीपक बडगुजर विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राऊत बोलले अगदी तसेच घडले. नाशिकमध्ये बडगुजरांच्या मुलावर गुन्हा. गोळीबार प्रकरणी अंबड पोलिसांची कारवाई. 3 वर्षे जुन्या प्रकरणात आता नवीन अपडेट. विधानसभेच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेनं राजकीय पदाधिकाऱ्यांवरील गुन्ह्यांवरून सरकारवर टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे. नाशिक दौऱ्यावरून परतलेल्या संजय राऊतांनी रविवारी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांच्या कुटुंबियांनी खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असल्याचं सुतोवच केलं होतं. बडगुजर कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी दबाव असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. 3 वर्षापूर्वीचे केस उकरून काही आरोपींना पकडून त्यांना बेदम मारहाण करून त्यांच्या तोंडून बडगुजर कुटुंबियांचं नाव घेण्यासाठी नाशिकचे पोलीस दबाव आणतायत आणि त्यांच्याकडून नाव वजवून घेतल्यावरती बडगुजर कुटुंबियांना त्रास द्यायचा हे माझ्या लक्षात आलेलं आहे. संजय राऊतांच्या या आरोपांना 4 तास उलटले नाही तोच रविवारी दुपारी सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांच्या विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. 3 वर्षापूर्वी RPIचे नाशिक महानगर प्रमुख प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 संशयित आरोपींना अटक केली आहे. आता 3 वर्षाच्या पोलीस तपासात आरोपींनी दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचं निष्पन्न झालंय. विशेष म्हणजे राऊतांनी बडगुजर प्रकरणावरून आरोप केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनीही यावर पलटवार केला होता. बडगुजरांचा काटा राऊतच काढत असल्याचं सांगत त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. आता ह्याच्याबद्दलची जास्त माहिती संजय राजाला राऊतला आहे म्हणून सुधाकर बडगुजरनी सावध राहावं, कारण कदाचित सुधाकर बडगुजरांचा काटा संजय राजाना राऊत काढत नाही येणार असा आता काही माहिती माझ्या कानावर आलेली आहे. एकंदरीतच आता मुलावरही गुन्हा दाखल झाल्यानं सुधाकर बडगुजर यांचे पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या कारवाईमुळे राजकारण मात्र तापल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.